बाप रे पोर्श घेऊन आलाय पोर्श. हाय थैंक यू बढ़िया बढ़िया. शेरी फिश बोलता तो बगा. और याकूब भाई आपने को एक कमेंट आया था पेशावरी होटल जाओ. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. आणि या बाजूला अनाया पण आहे, उमा पण आहे, सर्वजण आहेत. अमुमा मुशन एवढ्या ठाळे म्हणजे ठाळे म्हणजे खाली ना, खाली गेलेत ते लोक. आणि आज काय होणार आहे? आज धमाल होणार आहे. आज आपला एक मित्र आहे कॉलेजचा, तो आपल्याला भेटायला येणार आहे. खूप वर्षांनंतर. म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये नव्हता तो, पण आपल्या ग्रुपमध्ये होता, कॉलेजचा कॉलेज फ्रेंड होता. आणि आता इकडे दुबईमध्ये सेटल आहे. त्याला जेव्हा माहिती पडलं की आपण दुबईमध्ये आलोय, तेव्हा त्याने एक मस्त प्रोग्राम बनवला. म्हणजे आज त्याला मंगळवारी बुधवारी सुट्टी असते ना, त्यानिमित्त आज पूर्ण आपली खातिरदारी करणार आहे तो. या बाजूला आमच्या अमुमा मुत्तशन आहेत. मुत्तशन एकदम इंस्टाग्रामवरती रील बघतायत बघा. काय बढिया सब अमुमा ठीक हो ना? अच्छा वॉक करके आहे का? अमुमा मग तुशन मस्त वॉक करून आलेत आणि बसलेत. तर आता थोडासा वेट करूया त्याला येण्याचा, मग तो आल्यावरती भेटूया. हा बघा आपला मित्र आलाय. बाप रे याकूब भाई, फुल बड़े आदमी बन गए आप यार. बाप रे पोर्श घेऊन आलाय पोर्श. अजूनपर्यंत नुसती बाहेरनच बघितली होती गाडी, आज आपल्या मित्रामुळे आतमध्ये बसायला भेटेल. हाय. अरे मेरे को लगा इन सबको नहीं लेके आएगा तू. थैंक यू बढ़िया बढ़िया. बहुत टाइम के बाद ये आना है जैना. अच्छा दो दो गाड़ी लेके आए क्या? मैं खुश हो रहा था, मैं सोचा था कि मेरे को गाड़ी चलाने मिलेगा दुबई में. नहीं, बस ये मम्मी है उमा की, ये उनकी वाइफ है मम्मी, और इनकी बेटी है अनाया. अनाया अनाया जैना. हाय कर, हाय कर. आणि याकूबची मुलगी दिसते इकडे जैना. खूप अच्छा लगा, बहुत भारी लगा. तो क्या प्लॅन आहे आज? चलो जाते जाते डिसाइड करते. चला उमा या गाडीमध्ये चालले, आम्ही पोर्शमध्ये चाललो. याकूब आहे, याकूब गाड़ी देख के एकदम पागल हो गया मैं भाई. सिर्फ बाहर से देखा है ये गाड़ी. कौन सा है ये? पोर्श ना. पोर्श क्या है? कितने साल बाद मिल रहे प्रणीत हम लोग? बहुत साल बाद. एक बार आपके घर पे खाना खाया था. हेगड़े मन्नी विन्नी सब अपन आए थे. हाँ हेगड़े ने और मन्नी ने तो हड्डी भी नहीं छोड़ा था. वो वाला चिकन खाया था तेरे घर पे, वही सीन याद है अभी तक मेरे को. और अभी मिल रहा है. कैसा है बाकी? बाकी बस यार, लाइफ कैसे चेंज हो गया. बट तेरी तरक्की देख के मजा आ रहा है यार. कुछ नहीं भाई. इकड़े आपले मुत्तशन आहेत, कशी वाटते गाडी? एकदम बढ़िया. बढ़िया है ना? ये अपना कॉलेज का दोस्त है आणि त्याची मुलगी पण आहे आतमध्ये. जरा शाय आहे आणि आनाया पण शाय झाली मला वाटतं. हाँ नवीन नवीन भेटलेत म्हणून शाय आहेत बघा. हाँ जेव्हा दोस्ती होईल तेव्हा हे होतील ना. आणि आणखी एक गाडी आहे आपल्या सोबत, त्याच्यामध्ये उमा आणि आई गेले. वो कार, वो पता है कार मैं 2013 में ना मैं जीता था. बरोबर बरोबर. तो मैंने भाई यहाँ पर लाइसेंस मिलने के बाद वो कार पे स्क्रैच स्क्रैच आएगी, तो मैंने इसको बोला वो चला. सही है सारे हस्बैंड का यही फंडा है. पुरानी गाड़ी वाइफ को देते चलाने के लिए. चलो आता गाणी ऐकत ऐकत मस्त आपला याकूब भाई जिथे घेऊन जाते तिथे जाऊया. हा तर गाडी आवडली असेल तर लाईक करा नक्की. तर आलोय आपण जिथे डिनर साठी आलोय बहुतेक. आणि या बाजूला उमा आहे. कसं वाटलं? मस्त चालवते गाडी. इंडिया मध्ये गाडी चालवणं खूप सोपं आहे, पण इथे फाईन एवढे आहेत काय भीती वाटत असेल ना. इथे सोपं आहे, फॉलो करतात ना. बरोबर बरोबर बरोबर. मम्मी कैसा लगा उसका ड्राइविंग? अभी जाते टाइम ये गाड़ी में बैठो. अभी तक बातें कर रहे थे. डैडी ने भी बातें किया बहुत. डैडी ने पूरा बताया कि कैसा दुबई आए. नहीं 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 नहीं, अच्छा बताया, अच्छा बताया. दुबई कैसे प्लानिंग हुआ वो सब बताया. चला तर आलो एखाद्या हॉटेल मध्ये. हॉटेल चं नाव बघा, कराची ग्रिल. बहुतेक पाकिस्तानी असेल. आणि आत मध्ये आले आले बघा, मस्त सजवलं एकदम फुल. भेटो डैडी भेटो.
अनया बिल भरेगी आज बीच में बैठी। अरे अनया बैठ ना, हाँ बैठो बैठो बैठो, आपको नहीं बिल भरना है, बैठो। अनया झाली आता फ्रेंडशिप झाली, हाँ अनया पण आता रंगून गेली त्यांच्यामध्ये आणि पापड्या खातेत बघा। याकूब भाई ये कराची ग्रिल मतलब पाकिस्तानी हॉटेल है ना? हाँ पाकिस्तानी हॉटेल मध्ये आलोय। अरे मैं एक बार फ्रांस में गया था, वो लोग ने लिखा था बॉम्बे ग्रिल मतलब बॉम्बे होटल, तो मैं सोच के गया कि बॉम्बे का होटल है, और उधर जाके पता चला कि पाकिस्तान की फैमिली वो रन कर रही है। हाँ मतलब यहाँ पे सच्चाई दिख रही है। यहाँ पर दो फेमस है, हाँ एक कराची एक पर दुबई की। एक बात अच्छी लगी कि मतलब इंडिया पाकिस्तान ऐसा कुछ नहीं, दोनों एक दूसरे के साथ एकदम मिलजुल के रहते हैं। वो पाकिस्तानी ड्राइवर भी मिला था याकूब भाई, एकदम घर के नीचे छोड़ के बहुत बहुत सही ट्रीटमेंट दी। चलो डैडी मम्मी कंफर्टेबल रहो, हाँ बिंदास खाओ, कुछ नहीं है। जायना आपके यूट्यूब चैनल का नाम क्या है बताओ जल्दी, हाँ फॉलोअर्स मिल जाएंगे आपको। नहीं नहीं नहीं, वॉशरूम जाने के बाद फिर सब्सक्राइब नहीं करेंगे। नहीं नहीं नहीं, बोलो फ्री प्रमोशन है, फ्री प्रमोशन मिलेगा, नहीं तो फ्री नहीं देते हम लोग। अनया आपके चैनल का नाम क्या है, अनया के चैनल का नाम क्या है? अनायास वर्ल्ड। देखो आपके चैनल का बताओ, नहीं बोलना है अच्छा, हाँ मम्मा का सपोर्ट लेके बोलेगी, बोलो। बाप रे, जो भी है स्क्रीन पे आ रहा होगा, मेरे को समझ में नहीं है, आपने बोला नहीं, जल्दी बोलो। आप इतना शर्मा रहे हो, यूट्यूब पे कैसे बात करोगे फिर? हाँ अनया नमस्कार मंडली बोलूं दाखो, जाए ना अनया देखो कैसे बोलेगी, जो खड़ी रहे खड़ी रहे। अभी जायना आप बोलो, चैनल का नाम बोलो सिर्फ। खूब भारी नाव है, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते जायनाच्या चॅनलची, नक्की सबस्क्राइब करा। आलेला आहे इथे बहुतेक स्नॅपरच वाटतंय मला, तोच फिश शेरी बोलते ना इसको याकूब आहे, शेरी फिश बोलतात तोच बघा। आणि इकडे बघा ग्रिल ग्रिल। दाडी कसं वाटतंय हॉटेल, मस्त ना? हां दाडींना हॉटेल पण आवडलं आणि ॲम्बियन्स पण आवडलं हॉटेलचा। चला घ्या खावा, स्टार्टर खावा। आणि या बाजूला बघताय आणखी एक, ये क्या बोलते इसको, ये सिझलर टाईप आहे का, चिकन ग्रिल प्लॅटर काहीतरी आहे इकडे आलंय बघा। आणि इथे बघताय सर्व काही आलेलं आहे हळूहळू। चलो याकूब भाई खालो फिर, मेरे से पहिले ही खा लिया ये देखो। हाँ ये गेस्ट को बुलाते और देखो पहले ही खा रहे हैं याकूब भाई। अच्छा टेस्ट कर रहे हैं, इसको देखने गया था ना तो टेबल पे खाना था, मैंने खाना खाया, मैंने बोला वाह तो टेस्टी फूड है, तो मैंने इसकी मॉम को पूछा किसने बनाया, तो बोला हीना ने बनाया। मैंने अपने लाइफ में सोचा यार लाइफ में कितनी भी प्रॉब्लम है खाना अच्छा मिलेगा, और मैंने खा कर लिया, और वो हेल्थ देख के पता चल रहा है अभी। हाँ वही मतलब बीवी अच्छा खाना बना रही है कैसा पता चलेगा। हाँ सही है याकूब भाई, पर बढ़िया लग रहा है आपसे मिलके। ये सिर्फ खुश इसके लिए नहीं है क्योंकि मैं भाकरी नहीं बनाती। हाँ, ये देखो और ये मेरे से जवारी बाजरी सारी भाकरी बनवा दो। अरे वाह देखो फिर मेरे को हक है ना तांदली का भाकरी बनाने का। हाँ पर केरला में इसने इडली के पीठ का बनाया भाकरी, हाँ उसके लिए थैंक यू मानना पड़ेगा। पर मम्मी क्या बोल रही, मेरा बर्तन खराब हो गया। मेरे से डोसा भी बनाया इसने केरला में, पर डोसा का उत्तप्पा बन गया। चला आता भरपूर गप्पा गोष्टी चालू आहेत आपल्या, आता जेवण करूया मस्त। चला स्टार्टर वगैरे खाऊन झालंय, आणि या बाजूला आणखी एक कढाई आली याकूब भाई, ये क्या है? मटन पेशावरी। हाँ मटन पेशावरी कढाई। और याकूब भाई आपने को एक कमेंट आया था पेशावरी होटल जाओ, पेशावरी होटल फेमस है क्या यहाँ पे दुबई में? वही है बर दुबई में। हाँ होटल में भी ये कढ़ाई फेमस है ना,
तर आपण पेशावरी हॉटेलला तर नाही गेलो पण तुम्ही बघता इथे मटन पेशावरी आलेला आहे. तर मंडळी मटन पेशावरी खालाय. उमा काय बोलणार? मस्त आहे ना. आणि मम्मीसाठी आणि डॅडीसाठी आपण पालक पनीर मागवलंय बघा. पालक पनीर अच्छा आहे ना. हा चला आता मटन खाल्लाय आणि या बाजूला बघतोय ती कोणचा पॉट बिर्याणी बोलतेस को? चिकन चिलमन. हा चिकन चिलमन बिर्याणी. क्या बोलू अभी कुछ जोक भी याद नहीं आ रहा. इससे मन में चिल होता है क्या ऐसा कुछ? हाँ जस्ट चिल. क्या नहीं बोलेंगे तो हाथ से खाने का ही मजा है. वो तो मम्मी ने सुन लिया. अभी चम्मच से खा रही थी अभी हाथ से खा रहे. चला जीरा राइस आणि बिर्याणी खाऊया. तर मंडळी जेवण वगैरे झालंय. याकूबाय बिर्याणी पण मस्त आणि नुसता जिरा राईस खायला पण मजा येत होती. खूप भारी. आणि मटन पेशवाई तर लय आवडला. अनया ए अनया झालं ना जेवण? आवडलं काय खाल्लंस? अनया ते स्वीट खाण्यामध्ये बिझी आहे. जैना आपने क्या खाया? अरे वा चिकन बिर्याणी खाया. उमानी तर कायच नाही खाल्लंय. गप्प बसली. काय काय खाल्लंस? मी मटन पण खाल्लं आणि चिकन पण. अच्छा दोन्ही पण खाल्लंस ना. हा आणि इकडे बघा स्वीट मध्ये आलाय कुनाफा. कुनाफा मस्त. म्हणजे दुबई मध्ये येत आहे तर हे खाल्लंच पाहिजे. हा मस्त मस्त ट्राय मस्त ट्राय स्वीट मध्ये. हॅपी बर्थडे उमा. हे काय आहे याच्यामध्ये? बापरे हा भरपूर काही ऑप्शन घुसलेलं आहे याच्यामध्ये. मस्त आहे. आणि बघा क्रीम आहे, सेवी आहे, भरपूर काही काय याच्यामध्ये. बनपाव खातो बघ. बनपाव मस्का वगैरे लावून ना वैसा कुछ टेस्ट आ रहा है ना. पण खाने एकदम मजा आ रहा है. ऑटोमेटिक मेल्ट हो रहा है. हाँ ईरानी चाय पीने जाते तभी ऐसा कुछ. हाँ ये दुबई ची प्रॉपर लोकल डिश है सांगतात. तर नक्की येतंय दुबई मध्ये तर ट्राय करा. आवडेल तुम्हाला. तर मंडळी जेवण वगैरे झालंय आणि परत आपण बसलोय आता याकूबाईच्या गाडीमध्ये. आणि अनाया आणि जैना बघा कुठे आहेत. कुठे गेले तुम्ही? सनरूप मध्ये. आता सन नाही येणार पण मून रूप मध्ये गेलात ना. जैना हाय. चलो जाओ आप लोग फिर आराम करो. चला आता मम्मी डॅडीला सोडलेत आम्ही. आता आराम करणार आहे. आम्ही चाललोय फिरायला. चला मम्मी डॅडीला सोडलंय आता आम्ही घरी. आणि आता याकूब सोबत आता पुढे निघालोय. तर याकूब भाई थँक्यू. खूप चांगला पाहुणचार केला आमचा आणि मजा आली. आणि तुमच्या गाडी बघूनच आम्ही एकदम खुश झालो. अनयाला आणि जनाला तर वर ठेवली होती त्यांनी सनरूफ मध्ये. अनया पण खुश झाली ना. अनया उमा आवडला ना जेवण वगैरे? उमा लपून बसली. पोटभर खाल्लंय ना तिने म्हणून. आणि हिना पण आहेत आपल्यासोबत. थँक्यू. हा खूप चांगली बिर्याणी जेवण्यामध्ये देण्यासाठी थँक्यू. चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तरी आपल्या याकूब भाई साठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी नक्की लाईक करा. चला टिल दॅन टेक केअर. बाय बाय. पुढचा व्हिडिओ बघायला या. आणखी इंटरेस्टिंग असणार आहे तो. चला.